हौसला बुलंद हो तो मंजिले दूर नहीं होती, हे वाक्य सत्यात उतरवणारी ही महाराष्ट्राची हिरकणी वीणा तडसरे. अवघ्या 8 महिन्यांच्या बाळाला घेऊन महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणजेच कळसुबाई सर केला. बाळंतपणाच्या 3 दिवसापासूनच या वीणानं व्यायामाला सुरुवात केली आणि 8 महिन्यांच्या मुलीला सर्वोच्च शिखरावरून निसर्ग अनुभवण्याचा आनंद लूट दिला. सव्वीस जानेवारीला जेव्हा बाळ 7 महिन्याचं होतं, 6 महिन्यापर्यंत त्याची थोडी केअर घेतली गेली, त्याला घराबाहेर काढलं नाही आम्ही. आणि पहिला ट्रेक मी माझा ट्रायल ट्रेक सिंहगडावरती केला, जो 26 जानेवारीला होता प्रजासत्ताकच्या निमित्ताने. आणि तो कुठलाही त्रास न होता माझ्या कम्फर्ट लेवलवरती आणि तिची जबाबदारी घेत मी पूर्ण केला आणि बाळालाही कुठल्या प्रकारचा त्रास नाही झाला. आणि तो एक ट्रिगर म्हणायला हरकत नाही. आणि त्या दिवशीच मी ठरवलं की बाबा एक मोठी उडी घेऊन बघायला काहीच हरकत नाही आहे. बाळंतपणानंतर स्त्रीचा पुनर्जन्म होतो हे आपण ऐकलंच आहे. या वीणाने तो तिचा मिळालेला पुनर्जन्म सार्थकी लावला. सगळ्या परंपरा आणि काळजी न करता सगळ्या गोष्टींना पूर्ण विराम देत तिनं आकाशाला गवसणी घालण्याचा निर्णय घेतला आणि थेट कळसुबाई शिखर गाठलं. आणि त्या दिवशी आम्ही प्लॅन केलं की बाळासोबत मी जेव्हा बाळ 7 महिने त्याचं पूर्ण करेल तर त्याच्या 8व्या महिन्याच्या मंथली बर्थडेला आपण कळसुबाई प्लॅन करूया, जो आपल्यासाठी एक अविस्मरणीय दिवस म्हणून लक्षात राहील. आणि अशी त्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि 17 फेब्रुवारीला आम्ही कळसुबाई ट्रेक करायचा प्लॅन केलं, ज्या दिवशी तिचा मंथली बर्थडे होता. वीणा ही पेशाने इंटेरियर आर्किटेक्चर आहे आणि पती केतन वकील आहेत. केतन यांना ट्रेकची फार आवड आहे आणि त्याचमुळं दोघांनीही याआधी बरेच ट्रेकसुद्धा केलेत. मात्र बाळंतपणानंतर पतीच्या आणि कुटुंबियांच्या सहकार्यानं हे पाऊल टाकलं असं वीणा सांगते. सो हा पण प्रवास करण्यामागे असा नाही आहे फक्त की सिंहगडाचा ट्रायल ट्रेक केला आणि आपण आता काही वाटेल ते करू शकतो, तर असं न करता जे काही आधी माझं 4-5 वर्षाचं लग्नानंतरचं आयुष्य होतं, तर दरवर्षी आम्ही एक एक ट्रेक केले. इवन लेह लडाखसारख्या जो काही दुर्मिळ रिजन आहे जिथे ऑक्सिजनची कमतरता आहे तिथेच 20,000 फुटावरचे ट्रेक केले. त्यामुळे तो जो काही अभ्यास होता, तो जो काही अवेअरनेस होता एक वातावरणातल्या बदलाचा आणि जो काही अनुभव होता, एक्सपिरियन्स होता, तो कामी आला असं म्हणायला हरकत नाही. 3:30 वाजता आम्ही चढाईला सुरुवात केली, बेस विलेज सोडलं आणि 6:30 ते 7:45 बरोबर सूर्योदयाच्या वेळी आम्ही वरती कळसुबाईवरती होतो. आणि सूर्योदय झाल्यानंतर तिथे तो पूर्ण प्रवास असं म्हणू शकता की बाळाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला. इवन मला ते 8 किलोचं माझं बाळ कॅरी करताना असं कुठेच वाटलं नाही की अरे बापरे काय म्हणून हा विचार केला आणि इथे येऊन आपण फसलो की काय, तर कुठल्याही प्रकारचा मनात सेकंड थॉट न येता आम्ही तो सक्सेसफुली वरपर्यंत कम्प्लीट केला. आणि याच्यामध्येच कुठेतरी एक मोठं समाधान मिळून गेलं की जे काही आपण ठरवतो ते करू शकतो आणि आपली विल पॉवर म्हणा किंवा आपण सेल्फ मोटिवेटेड जे असतो आणि कुठेतरी आपण ठरवलं हे आपल्याला करायचं आहे आणि ते येस त्या करण्यामधला आनंद तर वेगळाच आहे. आणि जेव्हा वरती गेल्यानंतर पूर्ण ती जागी होती आणि तिने डोळे उघडून जो काही तो नजरिया बघितला आणि एक आई वडील म्हणून आमच्या दोघांकडे बघून जी काही एक तिने स्माईल आम्हाला दिली, तर कुठेतरी तिथेच असं वाटलं की यार एक बाळ होण्यानंतरचं काय म्हणता की सगळं आयुष्य जे काही असतं ते बदलून गेल्यासारखं वाटलं. आणि कुठेतरी या प्रवासामध्ये ती पण आपल्यासोबत तेवढ्याच कणखरतेने उभी राहू शकते असं म्हणायला हरकत नाही. आणि एक मुलगी होण्याचं जे काही सुख असतं ना ते त्या मोमेंटला मला अनुभवायला मिळालं. आणि ज्याला काहीच तोड नाही आणि जे कुठेच पैशात मोजता येणार नाही असं ते माझ्यासाठी बक्षीस होतं. बाळंतपणानंतर तिनं स्वतःच्या प्रकृतीकडे जास्त लक्ष दिलं आणि बाळाला घेऊनच व्यायामसुद्धा केले.
या व्यायामाशिवाय शरीर फिट राहू शकत नाही आणि शरीर जर फिट नसतं तर मी या 8 महिन्याच्या आणि 8 किलोच्या बाळाला घेऊन शिखर चढूच शकले नसते असं ती सांगते. तर आजांचं जे काही मार्गदर्शन असतं त्यांनी त्यांची बाळंतपणं जी काही केली तर वर्षानुवर्ष चालत आलेल्या या ज्या काही रूढी परंपरा आहेत असं म्हणायला हरकत नाही, हे जे काही मिथ आहेत तर त्या गोष्टींना कुठेतरी एक पॉज देत मला एक तो ओपननेस किंवा एक ते फ्रीडम दिलं गेलं माझा सेल्फ डिसिजन घेण्यासाठी. आणि तिसऱ्या दिवसापासून मी योगा एक्सरसाइजला सुरुवात केली, त्यासोबत डाएट होतं नो डाऊट, पण डाएट मी आईचंच फॉलो केलं तिचे, तिने तिच्यासाठी चांगलं वाटलं माझ्यासाठी म्हणून. आणि जेव्हा तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स तुम्हाला बूस्ट करतो अशा सगळ्या गोष्टींमधून, तर तेव्हा तुम्ही जी काही स्वप्न बघता किंवा जे काही डोक्यात ठरवता मला नाही वाटत की त्यासाठी कुणी तुम्हाला रोखू शकतं आणि ती गोष्ट तुम्ही कम्प्लीट करू शकता सक्सेसफुली. आणि कोण समाजासाठी एक वेगळं काहीतरी आपण शिकवण देऊन गेलो छोटी का असेना. आणि माझा कुठेतरी या जगामध्ये या जीवनामध्ये या जगाला कुठेतरी उपयोग झाला आणि मी कॉन्ट्रीब्यूट करू शकले ही माझ्यासाठी आज खूप समाधानकारक गोष्ट आहे.